सध्या देशात आणि राज्यात जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत असताना कोपरगाव शहरात मात्र सर्वधर्मीय धर्मगुरू व नागरिकांनी एकत्र येत इफ्तार पार्टी केली आहे। कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने जातीय सलोखा कायम रहावा याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सर्वधर्मीय धर्मगुरू व बांधवांना एकत्र आणत शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात गुरुवारी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते। याप्रसंगी मशिदीचे मौलाना मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह हिंदू ख्रिश्चन बौद्ध शीख असे सर्वधर्मीय व समाजाचे प्रमुख धर्मगुरू व समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। उपस्थित सर्वांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देऊन शांततेत ईद साजरी करण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना देऊन मार्गदर्शन केले आहे। सदर इफ्तार पार्टीकरिता हाफिज उबेद हिंदू धर्मगुरू महंत रमेशगिरीजी महाराज फादर अजय भोसले गुरुद्वाराचे नवन्याल सिंग विक्रम सिंग पोथीवाल बौद्ध धर्मीय भंतजी आनंद सुमनश्रीजी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक रियाज शेख सर असलम शेख महमूद सय्यद आकिश बागमान इम्तियाज अत्तार अब्बास सय्यद सलीम पठाण माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे मंगेश पाटील संदीप वरपे भरत मोरे सनी वाघ जितेंद्र रणशूर दीपक वाजे सुशांत घोडके यांच्यासह 100 ते 150 नागरिक उपस्थित होते। हिंदू असू दे बौद्ध असू दे ख्रिश्चन असू दे शीख असू दे सर्वांचं एक आपलं एक योग असतं आपलं त्याग असतो प्रत्येकाचा ते आपल्या जागेवर असतात। आजच्या या कार्यक्रमात माझा एवढाच संदेश द्यायचा आहे रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा जरी असला तर त्या ठिकाणी आनंदाचा हा विषय आहे। रमजान ईद मध्ये रोजा ठेवले जातात रोजा हा का ठेवला जातो याचा उद्देश विचार करा। एक दिवसभर 12 तास माणूस पाणी पित नसेल थुंक गिळत नसेल हे सॅक्रिफिकेशन आहे म्हणजे जीवन जगताना तुम्ही काय त्याग केला पाहिजे। 12 तास जर आपल्याला पाणी किंवा तुमके गिळता येत नसेल म्हणजे आपण जीवनाला समर्पित झालो। सर्वांनी ही भावना आपल्यामध्ये आपल्या रुजवली पाहिजे। प्रत्येक सण हे शिकवतात काही लोकांना आनंदाचा उत्सव साजरा करता इतर लोकांना पण आपण काही आनंद दिला पाहिजे काही जकात दिली पाहिजे या धर्माभावनातून हे शिकवलं पाहिजे प्रत्येकाला। एव्हरी मॅन प्रत्येक माणूस आनंदी असला पाहिजे हा प्रत्येक धर्माचा उदात्त हेतू आहे। कोणताही धर्म कोणाविषयी काही वाईट बोलत नाही म्हणून आजच्या या व्यासपीठावर आपल्याला स्पष्ट दिसून येईल आपले सगळे प्रमुख धर्म जे भारतामध्ये असतील हे सर्वांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहे। यावरनं भारतामध्ये हा मेसेज आहे की आपण सगळे अनेकता मधून एकता निर्माण करतो वी आर ऑल द लिव्हिंग फॉर द सेम ह्युमन बिंग। सर्वांचं उद्देश आहे अनेक म्हणजे एक अशा प्रकारचं उद्देश एकच आहे ह्युमन माणसाचा विकास आणि माणसाची शांतता। आजच्या या